मध्ये होत आहे 9,000 साडे 8,000 साडे 8,000 पुन्हा साडे 8,000 सर्व उतार होतोय आणि शेतकऱ्यांनी सध्या घरामध्ये कापूस शिल्लक ठेवलेला आहे दरवाढीची अपेक्षा वारंवार आम्ही आंदोलन करतोय सरकारला सांगतोय वाणिज्य मंत्रीला सुद्धा आम्ही भेटून आलो राज्य सरकारला भेटून आलो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं पण अजूनही केंद्र सरकार आला तयार नाही असं चित्र आहे आमचं एकच म्हणणं आहे की कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारनं येऊ नये आणि जे काही 11% कापसावरचा आयात शुल्क आहे ते तसंच कंटिन्यू ठेवावं आणि कोणताही कापूस केंद्र सरकारने आयात करू नये कापसाच्या आणि सुताच्या निर्यातीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे जर का कापूस उत्पादकांच्या विरोधामध्ये केंद्र सरकार निर्णय घेणार असेल किंवा कापूस उत्पादकांच्या व्यथा जर का केंद्र सरकार समजून घेणार असेल तर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार आम्हाला उकसावं लागेल हे सरकार